आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनातून तयार झालेली ही शिवस्वराज्याची सनद आहे, ही शपथ आहे आपल्या सगळ्यांची. शिवस्वराज्याचा जागरूक नागरिक म्हणून मी शपथ घेतो की स्वराज्यातील प्रत्येकाला चांगलं आयुष्य मिळवून देणं हे माझं कर्तव्य आहे. त्यासाठी मी प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण मिळवून देईन. युवकांना उच्च शिक्षणासाठी सहाय्य मिळवून देईन. रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासोबतच भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये 75% आरक्षण मिळवून देईन. पाणी, वीज, कृषी मालाचा दर असे शेतकऱ्यांचे प्रश्न मी सोडवेन. माता भगिनी सबल, सक्षम आणि सुरक्षित होण्यासाठी मी कष्ट घेईन. स्थानिक उद्योगांच्या वाढीसाठी मी कटिबद्ध असेन. सामाजिक न्यायासाठी मी प्राणपणाने लढेन. अल्पसंख्याक, मागासवर्गीय आणि उपेक्षित घटकांना सर्वतोपरी मी मदत करेन आणि संरक्षण देईन. आदिवासी समाज बांधवांना मुख्य धारेमध्ये आणण्यासाठी मी प्रयत्न करेन. बहुजन समाजाचं हित जपण्यासाठी मी सदैव प्रयत्नवत असेन. शहरी आणि ग्रामीण भागांचा समतोल राखण्यासाठी मी काम करेन. प्रत्येकाला चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी मी प्रयत्न करेन. तंत्रज्ञानामुळे मिळणाऱ्या सोयी सुविधा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवेन. प्रत्येक कामगाराला कामाची शाश्वती, सुरक्षितता आणि उत्तम भविष्य मिळवून देईन. ज्येष्ठ नागरिकांसाठी सन्मानदायक आणि सुरक्षित वातावरण निर्माण करेन. आणि या सर्वांद्वारे निर्माण होणारं स्वराज्य जपण्यासाठी मी प्राणपणाने लढेन. जय शिवराय, जय महाराष्ट्र. उपेक्षित घटकांना सर्वतोपरी मी मदत करेन आणि संरक्षण देईन. आदिवासी समाज बांधवांना मुख्य धारेमध्ये आणण्यासाठी मी प्रयत्न करेन. बहुजन समाजाचं हित जपण्यासाठी मी सदैव प्रयत्नवत असेन. शहरी आणि ग्रामीण भागांचा समतोल राखण्यासाठी मी काम करेन. प्रत्येकाला चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी मी प्रयत्न करेन. तंत्रज्ञानामुळे मिळणाऱ्या सोयी सुविधा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवेन. प्रत्येक कामगाराला कामाची शाश्वती, सुरक्षितता आणि उत्तम भविष्य मिळवून देईन. ज्येष्ठ नागरिकांसाठी सन्मानदायक आणि सुरक्षित वातावरण निर्माण करेन. आणि या सर्वांद्वारे निर्माण होणारं स्वराज्य जपण्यासाठी मी प्राणपणाने लढेन. जय शिवराय, जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.